तर पुढल्या बातमीकडे, बातमी मणिपूर मधली आहे. मणिपूरहून विद्यार्थी अगदी थोड्याच वेळात मुंबईत आता दाखल होतील. 7:30 दरम्यान हे विद्यार्थी गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहेत विशेष विमानानं. या विद्यार्थ्यांना मणिपूरहून गुवाहाटीला विशेष विमानानं आणण्यात आलं. त्यावेळी मात्र विद्यार्थ्यांनी एकत्रित येत फोटो काढत हातात भारताचा झेंडा घेत घोषणा देखील दिलेल्या आहेत सुखरूप सुटका झाल्यानंतर. आता मात्र हे सगळे विद्यार्थी गुवाहाटीवरून मुंबईत विशेष विमानानं साधारणतः 7:30 दरम्यान पुढच्या काही वेळात हे दाखल होणार आहेत. विशेष विमानानं विद्यार्थी मुंबईच्या दिशेनं रवानासुद्धा झालेले आहेत. गेले काही दिवस मणिपूर हे धगधगत आहे. दोन गटांमध्ये झालेल्या या सगळ्या हिंसाचारादरम्यान अनेकांनी आपला जीवसुद्धा गमावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक जण त्या ठिकाणी अडकलेले आहेत. अशा या विद्यार्थ्यांची आता सुटका करण्यात येते. महाराष्ट्रातले हे विद्यार्थी आहेत सगळे आणि या विद्यार्थ्यांची सुटका व्हावी याकरता शरद पवार यांनी देखील दूरध्वनीवरून संपर्क साधलेला होता. थेट पंतप्रधान यांच्याशी संवाद साधलेला होता आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्या घडामोडींना वेग आल्याचा पाहायला मिळत आहे. मणिपूरहून हे विद्यार्थी थोड्याच वेळात आता मात्र विशेष विमानानं मुंबईत पोहोचतील. साधारणतः 7:30 दरम्यान या विद्यार्थ्यांचं विशेष विमान मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे. सुरुवातीला मात्र मणिपूरहून या सगळ्या विद्यार्थ्यांना विशेष विमानानं हे गुवाहाटीला आणण्यात आलं. साधारणतः 4:00 दरम्यान हे सगळे विद्यार्थी गुवाहाटी या विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर गुवाहाटीवरून हे सगळे विद्यार्थी आता मात्र हे मुंबई विमानतळावर पुढच्या काही मिनिटांमध्ये पोहोचणार आहेत. ही आपण दृश्य पाहतोय. जेव्हा हे सगळे विद्यार्थी गुवाहाटी विमानतळावर पोहोचलेले होते त्यावेळी मात्र एकत्रित येत सगळ्यांनी सेल्फी घेतलेला आहे. कारण अर्थातच मणिपूर हे ईशान्य भारतातला हा सगळा परिसर हा मात्र धगधगतोय अनेक दिवस झाले आणि या सगळ्या हिंसाचारातून सुखरूप आपली सुटका झाल्यानंतर मात्र या विद्यार्थ्यांनी सेल्फी घेत आपला आनंद हा व्यक्त केलेला आहे. गेले अनेक दिवस या सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक हे चिंतेत होते. याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून. ज्योत्स्ना, काय अपडेट? हे विशेष विमान किती वाजता आता मुंबईत पोहोचेल? आपण बघतोय की मणिपूरमध्ये अडकलेले विद्यार्थी जे आहेत मुंबईमध्ये म्हणजे शिकवण्यात आले आणि ते आता थोड्याच साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये हे विद्यार्थी जे आहेत ते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती उतरतील आणि विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी त्यांचे पालक जे आहेत ते गेले अर्धा एक तासापासून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती पालक सुद्धा दाखल झालेले आहेत. आणि मणिपूरमध्ये टोटल 22 आपले विद्यार्थी जे आहेत ते अडकले होते आणि आता त्यांना विशेष विमानाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये 7:30 वेळ जी आहे ती होती. 15 ते 20 मिनिट अजून बाकी आहेत की ते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरतील आणि त्याच्यानंतर ते आपल्या घराकडे निघतील. ज्योत्स्ना, त्या ठिकाणी त्यांचे पालक उपस्थित असतील. गेले अनेक दिवस त्यांचे पालक खरं तर चिंतेत होते कारण अर्थात हिंसाचाराचा हा सगळा परिसर या ठिकाणी गेले अनेक दिवस खरं तर मणिपूर हे धगधगत आहे. अशा या परिस्थितीतून सुखरूपपणे या सगळ्या विद्यार्थ्यांची सुटका होते आणि पुन्हा हे विद्यार्थी आता महाराष्ट्रात परत आहेत. त्यामुळे अर्थातच तिथं उपस्थित असलेल्या त्यांच्या पालकांची नेमकी काय भावना आहे? आपण बघतो की जेव्हापासून मणिपूरमध्ये म्हणजे साधारण 3 तारखेपासून मणिपूरमध्ये जो आहे तो हिंसाचार उफाळत गेला आणि तो आतापर्यंत थांबायचं नावच घेत नाहीये. तो हिंसाचार जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की लोक आता रस्त्यावरती सुद्धा फिरकत नाहीयेत आणि त्याचबरोबर अनेक लोकांनी जे आहे ते त्यांच्या घरावरती त्यांच्या दाराच्या पाटीवरती स्वतःची जात देखील लिहून ठेवलेली आहे. जातीय गोंधळ जो आहे आदिवासी समाजामध्ये जातीय गोंधळ सुरू झाला आणि त्याच्यामुळे हा हिंसाचार सुरू झाला आणि त्याच्यामुळे जे आहेत लोक जे आहेत मणिपूरमध्ये राहणारे त्यातल्या बऱ्याच लोकांनी त्यांच्या जातीचा सुद्धा उल्लेख त्यांच्या घराच्या पाटीवरती केलेला आहे. त्यामुळे आता तिथे विद्यार्थीपासून कुटुंबातले लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या जीवाशी धोका आहे. तिथे तिकडचे जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा सिक्युरिटी सुरक्षा जे आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री सुद्धा वारंवार तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल पाठवून मणिपूरचा हिंसाचार जो आहे तो कमी करण्याचा आणि रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या पद्धतीने हा हिंसाचार उफाळला गेला आहे आणि ज्या पद्धतीने तिथे आंदोलन झाली सुरू आहेत त्यामुळे हे विद्यार्थी जे आहेत ते अनेक दिवस म्हणजे 3 तारखेपासूनच त्यांच्या पालकांच्या संपर्क. ज्योत्स्ना, अगदी शेवटचा सवाल या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं कोणी उपस्थित राहणार आहे का तिथं? सध्या तरी राज्य सरकारकडनं जे आहे ते सुरक्षा व्यवस्थाच करण्यात आलेली आहे. राज्य सरकारकडनं जर म्हणायचं गेलं तर अर्थातच काही कॅबिनेट मंत्री जे आहेत
ते इथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक जे आहेत ते आतुरतेने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना भेटण्यासाठी इथे आलेले आहेत. तब्बल 22 कुटुंबातले विद्यार्थी 22 विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी अडकले होते आणि त्यांना आता परत आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. ज्योत्स्ना धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.